माझ्या या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक पुन्हा एक छानशी अशी सुंदर दिसणारी डिझाईन घेऊन आलेली आहे मी आणि बनवायला खूप सोपी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर डिझाईन आहे इथे मी एक डिज एक साईड तयार करून घेतलेली आहे आणि हा मी पांढरा नायलन धागा घेतलेला आहे तुम्ही इथे पिवळ्या कलरचाही नायलन धागा घेऊ शकता किंवा काळ्या रंगाचा पण नायलन धागा घेऊ शकता तर इथे जो नायलन धागा आहे तो मी मंगळसूत्राच्या लांबीनुसार दोनदा डबल करून कट करून घेतलेला आहे आणि आता धागा आपल्याला पेंडेंटला बांधून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला धागा जो आहे तो बांधून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने एक गाठ पडेल या पद्धतीने धागा बांधून घ्यायचा आहे इथे आपण धागा बांधून घेतला आहे आता दोन सुया लागतील इथे मी अकरा नंबरच्या दोन सुया घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये साधा धागा घालून एक साधीशी गाठ पाडली आहे दोन सुया लागेल आपल्याला आता एक सुई आपण ओन घेणार आहोत इथे जे मी बीड्स घेतलेले आहेत ब्लॅक क्रिस्टल बीड्स आणि गोल्डन बीड्स हे जे मणी आहे ते मिडियम साईजचे आहेत खूप छोटे नाही आहेत आता आपल्याला गोल्डन मणी ओन घ्यायचं आहे एक गोल्डन मणी ओवून घेतल्यानंतर दोन दोन धाग्यांचं आपल्याला इथे सेपरेशन करायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला एक राईट साईडला एक सुई ओळून घ्यायची आहे आणि एक लेफ्ट साईडला सुई ओळून घ्यायची आहे दोन्ही साईडला सुया ओन घ्यायच्यात आपल्याला या पद्धतीने आता राईट साईडला हे जे ब्लॅक क्रिस्टल मणी आहे ते मी आहे इथे मीडियम साईजचे घेतलेले आहेत आता इथे एक ब्लॅक क्रिस्टल मणी ओन घ्यायचं आहे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला एक एक ब्लॅक क्रिस्टल मणी ओन घेतला आहे आता आपल्याला इथे डिझाईन तयार करायची आहे तर राईट साईडला आधी एक ब्लॅक क्रिस्टल मणी आणि नंतर एक गोल्डन बीड असं ओवून घ्यायचं आहे लेफ्ट साईडची जी सुई आहे ती दोन्ही मण्यांमधून अशा पद्धतीने पास करून दुसऱ्या साईडला आपल्याला धागा जो आहे तो खेचून घ्यायचा आहे आणि इथे टाईट करायचा आहे या पद्धतीने पुन्हा तेच ब्लॅक क्रिस्टल म्हणून आधी व्हायचं नंतर गोल्डन बीड लेफ्ट साईडची जी सुई आहे ती दोन्ही बीड्समधून आपल्याला पास करून घ्यायची आहे आणि इथे धागा आपल्याला टाईट करायचा आहे क्रॉस करायचा आहे अशा पद्धतीने इथे आपली डिझाईन तयार होईल पहा या पद्धतीने मी जी आधी डिझाईन तयार करून घेतलेली आहे राईट साईडची जी डि साईड मी ओण घेतलेली आहे तिथे काय करायचं आहे तिथे आधी गोल्डन बीड ओवायचं आहे आणि नंतर ब्लॅक क्रिस्टल मणी आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला ब्लॅक क्रिस्टल मणी आधी ओन घ्यायचं आहे आणि नंतर गोल्डन बीड म्हणजे जी गोल्डन बीडची जी लाईन आहे ती साईडला तयार होईल बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे मी डिझाईन तयार करून घेतली आहे आणि आता आपल्याला काय करायचं ब्लॅक क्रिस्टल मणीची डिझाईन तयार करायची तर इथे आपल्याला दोन्ही ब्लॅक क्रिस्टल मणी ओन घ्यायचे आहेत राईट साईडला ब्लॅक क्रिस्टल मणी ओण घेतले दोन आणि लेफ्ट साईडची साईडची जी निडल आहे ती त्यातून आपल्याला पास करून इथे अशा पद्धतीने टाईट करायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला जो धागा आहे तो टाईट करत जायचा आहे अशा पद्धतीने इथे ब्लॅक क्रिस्टल मण्यांची एक डिझाईन तयार होईल खूप सुरेख दिसते ही डिझाईन ही तुम्ही लॉंग मंगळसूत्रामध्ये पण ही डिझाईन तयार करू शकता इथे मी शॉर्ट मंगळसूत्रामध्ये तयार केलेली डिझाईन आहे आता इथे आधी मी दोन ब्लॅक क्रिस्टल मणींची डिझाईन केली इथे आपल्याला फक्त एकच ब्लॅक क्रिस्टल मणी ओवायचा आहे राईट साईडला आणि लेफ्ट साईडची जी निडल आहे ती आपल्याला पास करून इथे धागा आपल्याला टाईट करायचा आहे अशा पद्धतीने इथे बघू शकता इथे एकच करायचं आहे याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला राईट साईड आणि लेफ्ट साईडला मणी ओवून घ्यायचे आहेत इथे मी छोटे ब्लॅक क्रिस्टल मणी घेतलेले आहेत आधी जे घेतले होते ते मिडियम साईजचे आहेत आता इथे छोटे ब्लॅक क्रिस्टल मणी मी ओवून घेत आहे सुईच्या मदतीने दोन्ही साईडला ओवून घ्यायचे आहेत इथे मी क चाळीस मणी ओवून घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे अशा पद्धतीने दोन्ही साईडला ओन घेतले ब्लॅक रेस्टल मणी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते मला मला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला मंगळसूत्र लॉक करायचं आहे मी सुई ओवून घेत आहे दोन्ही धागे मिळून अशा पद्धतीने सुई ओवून घ्यायची आणि स्क्रूचा जो दुसरा भाग आहे तो आपल्याला ओवून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे एक छोटा मणी पण आपण ओवून गाठ पाडू शकतो एक छोटा मणी ओवायचा हो आहे आणि मग गाठ पाडायची आहे चार पाच गाठी पाडायच्या आहेत आपल्याला कारण की मंगळसूत्र आपलं चांगल्या पद्धतीने लॉक होईल या पद्धतीने काही सा अशा गाठी पाडायच्या आहेत नंतर काही अशा गाठी पाडायच्यात एक दोन जो उरलेला धागा आहे तो कट करून माचीसने त्याला लॉक करायचं आहे अशा पद्धतीने इथे आपली मंगळसूत्राची डिझाईन रेडी आहे खूप सुरेख दिसते ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा जे नवीन व्हिवर्स आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला थँक्यू